कालवा फुटीतून अजूनही पुणेकर सावरलेले नाहीत. कालवा फुटीमुळे एक नवं संकट पुण्यावर आलंय, त्यामुळे पुणेकर पुरते हैराण झालेत. हंडाभर पाण्यासाठी टँकरवर उडालेली झुंबड पहा. खराडी परिसरातलं रविवारी रात्रीचं हे दृश्य. केवळ खराडीचं नाही तर चंदननगर, वडगावशेरी, येरवडा अशा संपूर्ण नगर रस्त्यावरच्या नागरिकांची पाण्यासाठी परवड सुरू आहे. कालवा फुटल्याच्या दिवसापासून या भागातला पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. नळाला पाणीच येत नाही, आलंच तर अगदी कमी दाबाने येतं. त्यामुळे वापरासाठी तर सोडाच, पिण्यासाठी देखील पुरेसं पाणी मिळत नाही. जेव्हा मिळेल तेव्हा घरातील भांड्यामध्ये पाणी साठवून ठेवावं लागतं. नाहीच मिळालं तर टँकर अथवा जारचं पाणी अव्वाच्या सव्वा दरानं विकत घ्यावं लागतं. बायकांना, आम्हाला सगळ्यांना या गोष्टीला खूप म्हणजे या ह्याला तोंड द्यायला लागते की मोठ्या प्रमाणात पाणी नसल्यामुळे की सगळ्यांना जेवणासाठी म्हणा, स्वयंपाकासाठी पाणी लागतंय, धुणं भांडी आणि रोजच्या वापराच्याही पाण्याचा तुटवडा खूप जाणवतोय. 2-3 हजार रुपये रेट आहेत इकडे टँकरचे. कॉर्पोरेशनचे अधिकारी पण लक्ष देत नाहीत. आम्हाला या कॉलनीमध्ये पूर्ण पाण्याचा प्रॉब्लेम असेल जेव्हापासून राहिला आलो तेव्हापासून. पूर्व भागाला लष्कर जलकेंद्रामार्फत पाणी पुरवठा होतो. कालवा फुटल्यामुळे जलकेंद्राचा पुरवठा खंडित झालाय. सध्या कालवा दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून काही प्रमाणात पाणी देखील सोडण्यात आलंय. मंगळवारी सायंकाळपर्यंत शहरातील पाणी पुरवठा पूर्ववत होईल असा दावा महापालिकेतर्फे करण्यात आलाय. नागरिकांना माझी विनंती आहे की आपण थोडासा धीर ठेवावा आणि जेवढं पाणी महापालिकेच्या टँकरद्वारे असेल किंवा जेवढं मिळेल त्या पण आपण थोडीशी मला वाटतं काटकसर करावी आणि उद्यापासूनच पूर्ववत हा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. जलकेंद्राचा पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोवर पुरेशा प्रमाणात टँकर पाठवण्याची मागणी टंचाईग्रस्त भागातील नागरिकांनी केली आहे. खरं तर पाण्याच्या बाबतीत या परिसराची आधीपासूनच दैना आहे. त्यात ही कालवा फुटी म्हणजे दुष्काळात 13वा महिना ठरला आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. Thank you.